ऑन सिद्धार्थ, तू माफी मागावीस, इतकं काही चुकीचं वागलेलं नाहीयेस ना तू। पण चुक तर आहे ना माझी, आणि त्याचाच मला गिल्ट वाटतंय। सिद्धार्थ तुला गिल्ट येणं अगदी साहजिकच आहे, पण तुझ्या घरातल्यांना तू त्यांच्या स्वप्नांची जाणीव करून देतोयस, ही तुझी चूक ठरू शकत नाही। तू त्यांना आठवण करून देतोय त्यांच्या स्वप्नांची, आणि ह्या घरामध्ये जी जिद्द तुझ्यामध्ये आहे ना, ती इतर कोणामध्येही नाहीये। अरे म्हणून तर तू वेगळा आहेस की नाही, हो की नाही? हो सिद्धार्थ, बघणारे प्रत्येक जण आपलं स्वप्न मनामध्ये दाबून ठेवतोय, बरोबर बरोबर। हा मग तू त्यांना सपोर्ट करायला हवा ना, तू त्यांना सपोर्ट करशील ना तर ते सुद्धा तुझ्या स्वप्नांसाठी तुला सपोर्ट करतील। सो सिंपल काय, सर मला तुमचं बोलणं पटलंय आणि माझं गिल्ट सुद्धा कमी झालंय। थँक्यू सो मच सर। कमॉन सिद्धार्थ, अरे थँक्यू काय, हे बघ सिद्धार्थ, आता कुठलाही विचार करत बसू नकोस। हो सर। अप्पा सुमित्रा या रे खाली। हा तर बयाजीचा आवाज आहे, काय झालं? मी बघून येतो। हो मी पण येते। तिजोरीतील तुमच्या मालकीच्या कप्प्यांच्या शावे मी तुम्हाला देणार आहे। अगं बयो काय करतेस तू हे, आणि का कोणी काय तक्रार केली तुझ्याकडे? बयो मला सांग कोणी तक्रार केली ते, असं एकेकाला बघते ना, तिजोरीच्या चाव्या हव्या आहेत। रत्ना शांत हो, अगं कोणी कशाला तक्रार करेल? अहो आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांना मुलं झाली आहेत, त्यांची पण लग्न झाली आहेत। अहो आपलं कुटुंब आता मोठं झालंय, आता असं किती दिवस ते आपल्याला हिशोब देत राहणार आहे? अहो त्यांचं त्यांना जगू द्या। म्हणजे आपण त्यांना त्यांच्या मनासारखं जगू देत नाही आहोत का? अहो तसं नाही हो। अहो आपला आपल्या मुलांवर विश्वास आहे ना, आपण ओळखतो त्यांना। अहो ते वायफळ खर्च कधीच करणार नाही, मग काय हरकत आहे? हे बघा करूया त्यांची संपत्ती त्यांच्या स्वाधीन। बयवाची सांगत होत्या घरचं बदललेलं वातावरण आधीसारखं करण्यासाठी काहीतरी ठरवलं, पण ते इतकं टोकाचं पाऊल उचलतील असं वाटलं नव्हतं। असं नका करू बयवाची, पण मी कसं थांबू यांना? बयवाजी हे सगळं तू माझ्यामुळे करतेस ना? बयवाजी नको ग, असं करू नकोस। हे बघ मला माझी चूक समजली आहे, हे बघ मी माफी मागतो, प्लीज मला माफ कर, प्लीज असं काही करू नकोस। सिद्धू उठ, सिद्धू अरे मी तुझ्यावर रागून नाही करत आहे, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमापोटीच हे करते, तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य देते मी। कोण म्हणत आम्हाला स्वातंत्र्य नाहीये म्हणून? आम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक खर्च तुला आणि तात्यांना विचारून करतो, त्यावर तुमचं मत काय? आम्ही काही चुकत तर नाही ना हे नेहमी विचारत असतो। आणि आम्ही विचारलं तर चांगल्या गोष्टीसाठी नेहमीच पाठिंबा देता, वेळ प्रसंगी स्वतःकडचे पैसे खर्च करता। बयो बाई अगं मोठ्या बाई बोलते ते अगदी बरोबर आहे, चाव्या तुझ्याकडे राहिल्या काय आणि आमच्याकडे काय फरक पडतो? मी तर म्हणते बयो बाई चाव्या तुमच्याकडे असलेल्या चांगल्या। पण जर तुम्हाला या चाव्या नको असतील तर मला परत दिल्या तरी चालणार आहे, पण तुम्ही द्यायलाच पाहिजे असा माझा हट्ट नाही। तुम्हाला वाटत असेल तर ते तुमच्याकडे ठेवू शकता तुम्ही, पण विचार करा नीट आणि सगळेजण ठरवा। अगं पण बयो अप्पा माझा निर्णय झालाय, आता तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा।
आता तुम्ही सगळेजण या. थांबा. तू जेवली नसशील. आता खऱ्या अर्थानं पोट भरलं माझं. ए पण असं नाही, तुला सुद्धा जेवावंच लागेल. तू अप्पांना चावी ठेवून घ्या असं काही सांगितलं नाहीयेस ना? नाही. बघ, इथेच तू तुझा निर्णय तुझ्या माणसांपर्यंत पोहोचवलास. इतक्यात अप्पांनी आणि मोठ्या बाईंनी चावी परत सुद्धा केली असेल आणि घरातल्या आणखी कोणीतरी चावी परत करण्याचा विचार केला असेल. बयोआजींचा खूप विश्वास आहे या कुटुंबावर आणि तो खोटा नाही ठरणार. किती गरम होतय. हा फॅन कोणी बंद केला? अगं नानी, काय केलंस तू? अरे देवा, आता काय केलं मी? मी परत काही विसरले का? अगं नानी, तू माझ्या पत्त्यांचा बंगला पाडलास. ते जाऊ दे रे. पण मी खरंच काहीतरी विसरले. काय विसरले? काय विसरते? ए दुमण्या, तुला आठवत आहे का रे मी काय विसरते ते? नाही. हा बयोबाईंनी दिलेली चावी, अरे ती परत नेऊन द्यायची त्यांना. अरे दुमण्या, काय एवढा गर्मीत बसलाय तू? थांब, मी फॅन ऑन करते. सॉरी 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 सॉरी. नाही ते ठीक आहे, पण तुम्ही कुठे चाललात एवढा घाईत? मी कुठे जाते? अहो तुम्ही आता घाईत कुठेतरी जात होता ना? जात होते मी. अरे हो, हे काय? अगं ही चावी आहे ना, बयोबाईंना द्यायला जात होते. हो खरच? नानी काकी, तुम्ही चावी घेऊन जाताय हे बघूनच खूप छान वाटतंय. अगं या चावीचा काय मोह धरायचा? सगळ्या गरजा भागवल्या जात आहेत, सगळे लाड पुरवले जात आहेत, आम्ही तृप्त आहोत. अगं इतके वर्ष बयोबाईंच्या होला हो म्हणत आलो आणि आता अचानक या तिजोरीच्या चाव्या हातात आल्या ना, तर याचं दडपणच जास्त आलंय बघ. अदिती, दोघा चौघांचा संसार काय असतो ते मला ठाऊकच नाही. संसार आणि हिशोब जे काय ते 22 माणसांचाच करायला शिकले मी. अग अशी काय बघतेस? हा ते मी आज न विसरता इतकं सगळं बोलले म्हणून की काय? नानी काकी, अहो तुम्हाला इतकं सगळं न विसरता भरभरून बोलताना पहिल्यांदाच बघतेय मी. काळजाच्या जवळचा विषय विसरेन मी. बरं जा, आता चावी देऊन या, नाहीतर विसराल परत. काही कोणी मोहात पडत नाही हो. बघा, दोन चाव्या परत आल्यात ना, आता दोन्ही चाव्या पण लवकरच येतील. बयोबाई किती खुश आहे. मी त्यांना चावी दिली तेव्हा सुद्धा किती खुश होत्या. तर कोणत्या तोंडाने त्यांच्याकडून चाव्या परत मागू?
अक्षय तृतीयेच्या दिवशी गोडधोड करून झाले सगळ्यांना. हा आणि ते पण माझ्या हातचं बर का. हो पण मला म्हणू शकतो गोड खाऊ देणार आहात का. पथ्य तर तुम्हाला पाळावंच लागते. काय काय ग नानी. हा अगं तिथे दारातच काय उभी आहे. ये ना आत ये. हा काय ग. हा हे काम होत का. हा हो म्हणजे चुकून चुकून आले मी इकडे किचन मध्ये जायचं होतं मला. किचन मध्ये नानी का की ही खोली आणि किचन दोन वेगवेगळ्या टोकांना हो का. काय नानी अगं इतके वर्ष झाले संसार करतीये आता घरातल्या खोल्या पण विसरायला लागलीस. हो हो ना विसरले विसरले मी आले म्हणजे जाते किचन मध्ये. नाली पण ना काय काय गोंधळ करी सांगताच येत. तुला एक सांगू का. तू प्लीज या सगळ्यापासून लांब राहा. आधीच मी सगळ्यांच्या नजरेत वाईट झालं. अदिती मला हे सगळं तुझ्यापर्यंत येऊ द्यायचं नाही. सिड माझी किती काळजी घेतोय पण ह्याला कसं सांगू मी की हे सगळं का चालू आहे आणि कशासाठी. काय ग काय झालं. मी काय बोलते कळतय ना तुला. हो सिड कळतय मला. तुझी काळजी समजते मला पण मी नानी काकीना चावी द्यायचं कबूल केलंय रे. ठीक आहे ना मग चावी घे आणि देऊन टाक आणि मोकळी हो. म्हणजे. म्हणजे तू डायरेक्ट बयोआजीकडे जा तिच्याकडनं चावी घे आणि नानी काकीला देऊन टाक. सिड अरे बयोआजींना वाईट वाटेल. हे बघा दीदी कोणाच्याही मनाविरुद्ध घडायला नको. हो सिड पण. हे बघ नानी काकीने वेंदळ्यासारखी चावी परत दिली असेल आणि नाना काका या सगळ्याच्या विरोधात असेल तर. हे बघ उगाच त्यांच्यात वाद नको. त्यामुळे तू लवकरात लवकर चावी घे नानी काकीला दे म्हणजे ती नाना काकापर्यंत पोहोचेल. तुला खरंच पटतंय ना मी काय बोलतोय ते. हो मी मी उद्या सकाळीच जाऊन चावी घेते आणि नानी काकींकडे देते. गेस्ट रूम अशा साधारण. महालक्ष्मी हिच काय काम आहे. का फोन करते ही मला. हा शूट करावा लागेल आता सगळं. हा तर ही आहे गेस्ट रूम. काय करावं इथं. तर ही आहे गेस्ट रूम. साधारण अशा 20 ते 25 रूम्स आहे. त्यापैकी 10 रूम्सला अटॅच गॅलरी आहे. ओके सर. सर अहो सर हळूहळू. हो काय सिद्धार्थ आज जाऊन सकाळी सकाळी माझी आठवण. सर तुम्ही काल जे काय समजवलंय ना मला ते खरंच मला पटलंय. हा मग हे हे एवढंच सांगायला आलायस मला. नाही नाही सर एवढंच नाही. अहो नानी काकीला चावी परत हवी तर अदिती स्वतः बयोजीकडे चावी मागायला जाणार आहे. वाव दॅट्स रिअली गुड न्यूज. हो सर. आणि सर एव्हा ना अदिती बयोजीकडे चावी मागायला गेली सुद्धा असेल. सिद्धार्थ यामुळेच तुम्हाला आता माझा आहे ना जावई म्हणून खूप आवडतोयस. मुळातच तू खूप हुशार आहेस. तुला चांगलं आणि वाईट चांगलं समजत. आय मीन आत्ता समजायला लागलंय. सिद्धार्थ तुझी तुझ्या फॅमिलीशी जी अटॅचमेंट आहे ना ती बघितली ना की मला माझी मोठी फॅमिली आठवते रे. सर काय झालं. प्लीज प्लीज तुम्ही इथे बसा. प्लीज इथे बसा प्लीज. थँक्यू. सर कशाला तुम्ही त्रास करून घेताय. आणि ही फॅमिली सुद्धा तुमचीच आहे ना. हो रे
पण माझी खरी फॅमिली माझ्यापासून दूर गेली ना। सिद्धार्थ तू आणि आदिती एकमेकांना आणि ह्या फॅमिलीला जोडून ठेवा, जपा त्यांना। तुम्ही दोघच हे घर जोडून ठेवू शकता। तुझी आणि आदितीची जोडी परफेक्ट आहे ते मला आता पटलंय। तर ही महालक्ष्मी माझ्या राशी आली आहे। डिवोर्स झाला तरी मला ही सुखाने जगू देत नाहीये। सर 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 प्लीज तुम्ही शांत व्हा, तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका प्लीज। महालक्ष्मीचा फोन आहे ना, इग्नोर कर, इग्नोर करतो। या घरातली तू माझी पहिली मैत्री, लग्न होऊन सासरी आले ना तेव्हापासून आजपर्यंत सगळं काही तुला सांगत आले मी। तू माझ्या जखमांवर मलमपट्टी केलीस आणि मी तुझा असं हे लिंपण। सावेंचं दुर्गा विखुरला म्हणून माझ्यावर अशी रागवलीस काय? हे बाय असे घाबरू नकोस, तुला माहितीये ना ती बयो कशी आहे ते। अगदी खमकी आहे बयो। अग थांबा मी करते। हाय ग, कधी आलीस तू? जेव्हा तुम्ही तुमच्या मैत्रिणीशी गप्पा मारत होतात ना तेव्हा। आमचं मैत्रिणीचं बोलणं चोरून ऐकत होतीस की काय? नाही नाही भयोजी, ते मी आले तेव्हा तू। अग हो हो एवढी घाबरू नकोस, अग थट्टा करत होती मी तुझी। मी लावू का? हे काय विचारतेस, लाव ना बघूया तुझ तरी ऐकते का ती। ही बाय आता तुझं ऐकू लागलीय, आता तुझी पण मैत्रीण झाली बस। बयोची पण अचानक चुलीला भेक कशी काय गेली? महालक्ष्मी एक्सक्यूज मी, तू इथे आणि काय अवतार करून घेतलाय हा स्वतःचा? या बाईचे फोन उचलायला पाहिजे होते, म्हणजे ही इथपर्यंत आलीच नसते। बिलिन किती फोन केले मी तुला, मला भीती वाटत होती इथे येऊ की नको याची, पण शेवटी म्हटलं सगळ्यांना एकदा शेवटचं भेटून घेऊया। काय करतेस तू? अगं बेबी मी चुकले, तुझ्या संसारात विष घालवायला निघालो, देवाने मला त्याची चांगलीच शिक्षा दिली, माझी खोड मोडली ग। बरं झालं म्हणजे नेमकं झालं तरी काय? विहीण बाई अहो काय झालंय नक्की? राघवनी फसवलं मला, सोनं नाणं पैसा अडका सगळं लुटून नेलं, माझ राहतं घर मिलिंदनी विकायला काढलं, त्यामुळे माझ्या डोक्यावरती चप्पर पण नाही आहेत। पण ठीक आहे मी एखाद्या आश्रमात जाऊन राहीन, पण जाण्याआधी माझ्या पोटच्या गोळ्याला एकदा डोळे भरून पाहायचं होत। मग
तुझ्या ह्या वेड्या मोमला माफ कर आणि तुम्ही सगळे सुद्धा मला माफ करा. तुम्हाला ओळखतात मी खूप मोठी चूक केली पण माझ्या आदितीला तुम्ही सगळे माझ्यापेक्षा जास्त चांगले सांभाळाल खात्री आहे मला. निघते मी. हो विहीन बाई अहो तुम्ही आदितीची आई आहात. गोकुळ निवास सारखं हक्काचं घर असताना तुम्हाला बरी मी आश्रमात राहू देईल. नाही चला आज चला. नको मला माझ्या चुकीची शिक्षा भोगू दे. वाव मिलिंद तू तर रिसॉर्टच्या कामाला पण लागलास. मला विष आणून देते का? ते मी शांत देत अगदी सुखाने पितो. लगेच आणते. जरा हळू बोलतेस का? ह्या घरामध्ये एक तर 1760 माणसं आहेत. कोणी ऐकलं ना तर माझ्या तोंडाला काळ फासून गाढवावर धिंड काढतील. माझी धिंड तर मला निघताना दिसतीये पण तुझी नाही या देशमुखांची. ए भाई जरा हळू बोल ना. तिजोरी काय छाव्या काय मिलिन म्हणजे तुझा प्लॅन हळूहळू ऍक्टिव्ह होतोय. म्हणजे मी एकदम वेळेवर आली आहे. बघ ना देवाने मला तुला मदत करायलाच पाठवलंय रे. इथून मुंबईला जा. बघ मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये. मी एकटा पुरेसा आहे. असं कसं? माझी मदत तर तुला लागेलच नाहीतर मी सगळीकडे बोंबाबोंब करे ना तमाशा. हे बघा तुमचे व्याही गोकुळ निवास रिसॉर्ट करायला निघालेत. बघा बघा हे महालक्ष्मी शेडू तुझं तोंड गप्प करायचं काय घेशील तू? 50% 50% आणि तुझे क्या निघितून निघितून. ओके रिलॅक्स मिलिन चल 40% मिलिन प्लीज दे ना मला 40%. असं काय करतोस मिलिन प्लीज 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 दे हा नाहीतर मी सगळ्यांना लगेच जाऊन सांगेन. मिलिन देणार ना मला माझा हिस्सा? हा एक मिनिट 20% 20% मात्र एका अटीवर. कुठली अट? माझ्या प्लॅन मध्ये कुठलीही ढवळाढवळ करायची नाही. असं कसं? मला मेहनतीने पैसे कमवायचे. हे असे भिकाऱ्यासारखे तोंडावर फेकलेले पैसे नको आहेत मला. नाहीतर मी तमाशा करेन. तमाशाशिवाय तुला दुसरं येतच काय? पण तोच तमाशा तुला करायचा नाहीये. माझी ना स्ट्रॅटेजी जरा वेगळी आहे. तुझ्यासारखा बिंडो गाव गजर करत नाही मी. मी शांतपणे पिळामध्ये बसून असतो आणि योग्य वेळेला पिळाच्या बाहेर येऊन टंक मारत असतो. आणि मी भुशी सारखं अख्खं घर पोखरून काढू शकते. थिंक अबाउट इट. माझी तुला मदतच होईल. हा ठीक आहे. मी तुला एक काम देतो. या घरामध्ये जे जे काही घडेल ते सगळं तू मला येऊन सांगायचं. ओके आता तू काय झालं? बोलवलं मला? अरे थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. बापूचा फोन होता. सांगत होता तू बयोला चावी दिली नाहीस अजून? हो नाही दिली. कधी देणार आहे? अहो कधी देणार आहे काय देईल आता विसरला असेल गडबडीत. हो ना सुहास? हो म्हणजे ते नाही आपलं ते. सुहास काय झालंय? तुला काही पैशाची अडचण आहे का? अरे अडचण असेल तर आपण तात्या बहिणीशी बोलूयात ना. हो आणि तुला बोलायला भीती वाटत असेल तर मी बोलू का? नाही नाही तसं काही नाहीये. अहो काही लपवत आहे का माझ्यापासून? सुहास काय झालंय का? हे बघा तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये आणि काही अडचणी नाहीये सध्या. मग काय प्रॉब्लेम आहे? पैसे कधी लागू शकतात ना? अगदी बरोबर आहे तुझं. पैसे कधीही लागू शकतात. तुला जेव्हा लागतील ना तेव्हा मागून घे. कुणी नाही बोलणार नाही तुला. हो आणि चांगल्या कामासाठीच ते पैसे वापरणार आहेस ना तू. मग तात्या आणि बयोबाई नाही म्हणणार नाही तुला. मान्य आहे पण प्रत्येक वेळेस पैसे मागायला बरोबर वाटत नाही ना. मी बोलतो बापूंची. म्हणजे
तुम्ही चावी स्वतःकडे ठेवायचं ठरवताय? हो. अहो तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय ना? बघ तुवा, काही गडबडीत निर्णय घेऊ नकोस. वाटल्यास थोडा वेळ घ्या ना. नाही, त्याची गरज नाही. हा निर्णय मी विचार करूनच घेतलाय आणि माझा निर्णय झालाय. मी चावी परत देणार नाही. म्हणजे सुहासच मन वळवण्याचं काम मॅडमने केलंय? काय? नाही नाही तात्यासाहेब देशमुख, ही सगळी तुमची चूक आहे. तुम्हीच खूप लाडावून ठेवलंय या बयोबाई देशमुखांना. आता मी काय केलंय? अहो तुमच्यामुळेच तर हिला हा घास चिऊचा हा घास काऊचा असं करून भरवावं लागतं. द्या बरं तुम्ही इकडे. घे बरोबर. द्या. बघ तुझं ते ऐकते का? हा घास चिऊचा. हे बरं आहे तुमचं आजीचं आणि नाचसुनेचं गुळपीठ. आम्ही इतक्या वेळचा मस्का मारतो त्याला काही किंमतच नाही. हे बघा तुमचं हे लहान मुलांसारखं वागणं बंद करा बघू आधी. बर ठीक आहे. बंद खा आता. म्हणून मला तुम्ही सगळे खूप आवडता. बैवाजी तुम्ही हसत राहिलात ना की मग हे घर सुद्धा हसत राहते. हे बघ आता देशमुखांच्या जवळजवळ सगळ्यात सोना बिझनेस वुमन आहेत. तरी अशा काय आहेत? नवरे सांगतील तसं का वागतायत? हे बघ बयोबाईंनी चाव्या घरातल्या सुनांच्या हातात दिल्या होत्या की नाही? मग त्या चाव्या स्वतःकडे ठेवायच्या की बयोबाईंना परत नेऊन द्यायच्या हे सुनाच ठरवतील ना. की त्या डिसिजन घ्यायला केपेबल नाहीये? तसं काही नाहीये. मग आता त्यांना चाव्या द्यायच्या असतील तर त्या सरळ नेऊन देतील ना बयोबाईंना. नवऱ्यांचं का ऐकतायत? त्यांचे नवरे का डिसिजन घेतायत? मॉम काय म्हणायचंय तुला? हे बघ तू समजतेस तसं काही नाहीये. नवरा बायको दोघं एकत्र ठरवून डिसिजन घेतात. आता काहींना वाटतंय चावी द्यावी काहींना नाही वाटत आहे. पण प्रत्येकाला विचार करण्यासाठी अक्षय तृतीयेपर्यंतची वेळ दिलीये ना. हे बघ सगळे कपल्स एकमतानेच डिसिजन घेतील. सॉरी अदिती तू रागू नकोस. मला फक्त इतकंच म्हणायचंय की काहीही झालं तरी बायकांनी त्यांच्या नवऱ्यांना समजवावं, त्यांच्याशी भांडावं, त्या चावीची चोरी करावी, त्यांच्याशी बोलावं, पण चावी स्वतः बयोबाईंना नेऊन द्यावी. खरं तेच बोलतात महालक्ष्मी मॅडम. माझं पण कर्तव्य आहे आणि हे जर चुकत असतील ना तर यांना समजवलंच पाहिजे. योग्य तो निर्णय घेतलाच पाहिजे आणि आता ते मी करणारच. ओके ठीक आहे. मी याच्यात पडत नाही. नाही विचार करणार या सगळ्याचा. पण अदिती मला फक्त एवढंच म्हणायचंय की लवकरात लवकर हा चाव्यांचा जुडगा एकत्र व्हावा. कारण मी तुला त्रासात नाही बघू शकत. डोंट वरी सगळं लवकर ठीक होईल. ओके नाश्ता कसा झालाय? सुनबाई छान झालाय नाश्ता. जाऊबाईंनी केलाय आज सगळा नाश्ता. खरंच खूप छान झालाय हा उपमा. नाही म्हणजे बाळाभाऊजी मगाशी नाश्ता करून गेले ना तेही हेच म्हणत होते. सुहास भाऊजी तुम्हाला आवडला का? नाही म्हणजे उपमा आवडतो ना तुम्हाला. कसा झालाय? बरं. अरे सिद्धू दादा, हा बघ मला एक मेल आलाय. ही स्कीम चांगली वाटते, यात गुंतू का? वास या अशा स्कीम फसवे असतात, नको गुंतवूस पैसे. अरे पण दादा मेल आलाय मला आणि बँक पण चांगली वाटते. असेल ना
या अशा काही चांगल्या स्कीम दिसल्या की आपण लगेच पैसे गुंतवतो आणि फसून जातो. का माहितीये? कारण आपण टर्म्स अँड कंडिशन वाचत नाही. या अशा काही स्कीम दिसल्या ना की सगळ्यात आधी टर्म्स अँड कंडिशन वाचायची. बरोबर बोलतेस दादा तू. तू सांगतोयस ना म्हणून नाही गुंतव. हा सुहास, अरे तू सगळं नीट स्वतः बघ आणि विचार करून निर्णय घे. अरे स्वतःचे मार्ग स्वतःच काढायचे असतात. अरे प्रोफेसर ना तू, मग तू प्रश्न विचारायचे असतात का? अरे तुला लोकांनी प्रश्न विचारायला आले पाहिजेत. आणि हो बर का सुहास, अशी सगळी कामं मोठ्या भावाला विचारून करायची सवय लागली ना की मग सगळं कठीण होऊन बसतं बर का बाबा. वा कमाल फ्रुट्स आहे. हो 17 प्रकारची फळं आहेत आपल्या बागेत आणि अजून 5 वारांची वेगवेगळी फळझाड आहेत. त्यांची शेती करायचा विचार आहे आपल्या मनात, बघूयात. नाना मला एक सांगा, हे सगळं तुम्ही एकटेच सांभाळता? हो सर, मी लहानपणापासून स्वतः बघतोय. नाना काकांनी स्वतःच्या हाताने एक एक झाड लावलं, खूप कष्टाने फळबाग तयार केले. ते ग्रेट ग्रेट आहे. नाना मला एक सांगा, ही समोरची जमीन सुद्धा तुमचीच आहे ना? हो आपलीच आहे. तो पोर्शन तुम्ही का वापरत नाही? नाना तुमच्याकडे काय नाहीये, सगळं आहे ना, एक्सपिरियन्स आहे, जमीन आहे, बिझनेस प्रॉफिट मध्ये आहे. आणि नाना मला असं वाटतंय की आजपर्यंत तुमच्या ह्या फळबागा डबल व्हायला पाहिजे होत्या. हो पण त्याला पैसे खूप लागतील ना, झटकन एवढा पैसा कुठून येणार? नाही मला नाही वाटत फार पैसा लागेल. तुम्ही हायब्रिड सीड्स वापरा ना. अहो हायब्रिड पेक्षा ऑर्गॅनिकला क्वालिटी. हे बघ, फळांना टेस्ट असेल ना तर लोक कुठलाही विचार करत नाही, त्यांना प्रश्न सुद्धा पडत नाही की हे फळ ऑर्गॅनिक आहे की हायब्रिड आहे. तुम्ही टेस्ट तर मेंटेन कराल ना. अहो मग करा ना हायब्रिड शेती, त्यातच जास्त फायदा आहे. नाना तुम्ही ही अशी ऑर्गेनिक शेती करत बसाल ना तर बिझनेस मोठा करता करता तुम्ही म्हातारे व्हाल, पण बिझनेस मोठा होणार नाही. बरोबर बोलताय तुम्ही. ठीक आहे, काय हरकत नाही, हायब्रिड शेती करून बघूया. करूया एखादा प्रयोग, चांगला रिझल्ट मिळाला, उत्पादन चांगलं आलं तर पैसा भरपूर मिळेल. मग त्यातूनच या जागेत नवीन प्रयोग करू शकेल. एक्झॅक्टली तेच म्हणतोय मी. लवकर तो विचार करा, डिसिजन घ्या ना ताबडतोब. हो हो सिद्धू, अरे तुझे सासे खरंच ग्रेट आहे रे. अरे काय सुचवलं त्यांनी? अरे इतक्या दिवसापासून मी शेती करतोय, त्यांनी यातून बिझनेस कसा करायचा हे दाखवून दिलं. थँक्यू बर का सर. अरे नाना थँक्यू काय त्यामध्ये. बर बर आलोच हा मी. हो या. काय रे नाना? एक मिनिट येतात. नाना चावी द्यायचं सोडून तिजोरीकडे काय करतोय? पण तू तुम्हाला असं अडून तात्याने बयाला न विचारता निर्णय घेतो म्हणून असं वाईट ठरू नको या सगळ्यांसमोर. बघ नाना, काही भलता चलता अर्थ काढू नकोस आणि तू पण मोठा भाऊ आहे म्हणून कसाही वागू नकोस. थांबा, नका रे भांडू. आता तुमच्यात भांडण व्हावी म्हणून मी चावी नाही दिली तुम्हाला. जितकी गोष्ट सोडवायला जाते ना तेवढाच गुंता वाढत चाललाय. बयाजी प्लीज शांत व्हा, त्रास होईल तुम्हाला. अरे आप्पा नाना काय चाललंय तुमचं? शब्दाला शब्द का वाढवताय तुम्ही? नाना आणि आप्पाशी भांडताना थोडस भान ठेव, मोठा भाऊ आहे तो जातो. तात्या अहो त्याला सांगायला तुम्ही. अहो कायम लहान भाऊ आहे म्हणून मी का पडत घ्यायचं? अरे असं काय चुकीचं बोलतोय मी? तुझ्या भल्यासाठीच बोलतोय ना. तू नको माझ्या भल्याचा विचार करू, माझं भलं मला कळतं.
आणि नको चुकू तुम्हाला हे। अहो काय करता आहे, माझ्यामुळे इथे सगळ्यांना वाटलं की तुम्ही बयोबाईंना चावी परत करायला आलाय आणि इथून पाहते तर तुम्ही पैसे काढतात, त्यामुळे सगळ्यांना धक्का बसला म्हणून आपण विचारलं ना तुम्हाला। त्यांनी विचारायची काय गरज होती? अरे मोठा भाऊ आहे म्हणून मी तुला समजून घेतोय। अहो तुम्ही जरा शांत व्हा ना, तूच सांगितलंस ना मला लहान भावाला समजून घे म्हणून, पण आज समजून घेतोय का? अहो अहो मी काय म्हणते ऐका ना थोडं। तुम्ही बरोबर म्हणत होता, माझाच निर्णय चुकला, आज माझ्यामुळे आपली बरं भांडली हो, माझं चुकलं। नाही नाही भयो, तुझं काहीच चुकलेलं नाहीये। अगं हा निर्णय तू का घेतलास, या किल्ल्या त्यांना का दिलायत हे अजून खूप जणांना कळालेलंच नाहीये। माझा विश्वास बसत नाहीये की हा माझा नाना असा का वागतोय। शिंग फुटली आहेत त्याला का? तात्या बोलून पेक्षा हुशार झालाय तो। हे बघा, मगापासून मी स्वतःला शांत ठेवायचा खूप प्रयत्न केला पण नाही, मी शांत बसणार नाही। नाना नाना भाऊजींची खैर नाही आता काही। नाना नाने कुठे लपून बसलाय? नाना मला काय माहिती? तुला नाही माहिती? अरे हो सॉरी सॉरी आठवलं, वर खोलीत ते। मग मगापासून मी आवाज देते ऐकत का नाहीये? लाज वाटतीये का त्याला? थांब मी बघतेच। रत्नाका तुम्ही शांत व्हा ना। कशी शांत होऊ ग? अहो आताच एक भांडण मिटलंय, आता पुन्हा नको ना। रत्नाका जरा ऐकून घे। हे बघा तात्या, मी आता कोणाचं काहीच ऐकून घेणार नाहीये, मी नानाला जाव विचारणारच ते। नाना नाना तात्या अहो तुम्ही तरी सांगा, थांबवा रत्नाकांना। तिला कोण समजावून सांगणार आहे, ती ऐकते का कधी कोणाचं? हे बघ सगळे जमलेत, उगाच तमाशा करू नकोस, ऐक माझं। तुमचंच तर ऐकत आले ना, तुम्ही कधी ऐकता माझं? सगळं कसं तुमच्या मनासारखं व्हायला हवं, तुम्ही बोलाल तेच बरोबर, तुम्ही बोलाल तेच खरं, मी काय नाटकी? पल्लू मी म्हटलो की आपण शांतपणे बोलू ओके? मी कुठे येणार नाहीये, मी चाललीय। पल्लू अगर बॅग घेऊन कुठे निघालीस तू? चाललीय हे घर सोडून माझ्या माहेरी। अगं काय बोलतीयस तू हे, आणि इतकं चिडायला काय झालंय ग? ते तुम्ही यांनाच विचारा ना, मी चाललीय। पल्लू का की थांबा, काय झालंय? तुम्हाला आम्ही कुठेही जाऊ देणार नाही आहोत। आधी ती बाजूला मला जाऊ दे। पल्लू तू कुठेही जाणार नाहीयेस। आदिती तिची बॅग उचल आणि तिच्या रूम मध्ये नेऊन ठेव। हो आदिती मी सांगितलंय मी चाललीय, आणि कुणीही माझ्या बॅगेला हात लावायचा नाहीये। पल्लू आदितीवर उगाच चिडतेस तू, जाऊ द्या, ही आता फक्त हीच खरं करणार आहे, ही कोणाचंच ऐकणार नाहीये। तुम्ही कधी ऐकता का माझं? बर ऐकतो तुझं, चावीचा मुद्दा इतकाच महत्वाचा आहे तुझ्यासाठी की ज्याच्यासाठी तू घर सुद्धा सोडायला तयार आहेस। बोल काय करूयात, ठेवूयात चावी आपल्याकडे? तुमच्या दोघांमध्ये चाव्यांवरून वाद झाला का? हो बयो बाई तुम्ही ना चाव्या वाटूनच चूक केली आहेत, आता तर ही चावी देणंही कठीण झालंय आणि स्वतःकडे ठेवणंही ओझं वाटतंय। आणि तसंही काय अर्थ आहे ना चावी स्वतःकडे ठेवण्यात? नाना भाऊजींसारखं जर आपलेच पैसे घेऊन सुद्धा बोलणी ऐकावी लागणार असतील तर काय उपयोग आहे? फक्त नावापुरती चावी आपल्याकडे ठेवायची। अयो बाई का दिल्यात तुम्ही चाव्या? या चाव्यांनीच ना सगळं विस्कटलं, नवरा बायकोमध्ये भांडणं झाली, भावा भावांमध्ये वाद झाले, तुम्ही चाव्या देऊन चुकलात बयोबाई। पल्लू कोणाला चुकीचं ठरत आहेस तू? मी जे खडतंय ना तेच सांगते। अगं कोणी विचारलं नाहीये तुला? कोणी विचारू दे किंवा नको विचारू दे, मला माझी मत आहेत। चुका या माणसांकडूनच होतात आणि यावेळी बयोबाईंचा निर्णय चुकलाय। पल्लू
माझ्यावर आवाज चढवायचा नाही. पल्लू लकी, जाऊ मी पाणी. पल्लू लकी, अगं काय झालं?